शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव निवडणूक आयोगाकडनं गोठविण्यात आले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष आणि पक्षचिन्ह मिळणार आहे. भारतीय राजकारणात अनेक पक्षांना आपले चिन्ह बदलावे लागले आहे. त्याचा कधी फायदा तर कधी तोटा झाला आहे. काही जण तर अनेक पक्षचिन्हांवर निवडून देखील आले आहेत. असाच एक नेता सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्या नेत्याचं नाव आहे बबनराव पाचपुते आणि मतदारसंघ आहे श्रीगोंदा. तब्बल 9 वेळा ते विधानसभेच्या रिंगणात होते. त्यात 7 वेळा ते निवडून आले आणि 7 वेळा चिन्ह वेगळे होते. चला तर याबाबत त्यांचा संपूर्ण प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. 1977-78 साली देशात एक जनता लाट आली. 1980 जनता पक्षाला श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते यांच्या रूपाने एक तरुण आमदार मिळाला. त्यावेळी त्यांचे पक्षचिन्ह छत्री होते. त्यानंतर 1985 नांगरधारी शेतकरी असे पक्षचिन्ह त्यांना मिळाले. पक्ष जनता पक्षच होता. यावेळी देखील ते निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 1990 जनता दलाकडून त्यांना चक्र हे चिन्ह मिळाले आणि ते त्यावर निवडून देखील आले. जनता दल आणि काँग्रेस अशी लढाई होत असताना 1995 निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत निवडून देखील आले. सलग 4 वेळा विधानसभा निवडणूक त्यांनी 4 चिन्हांवर जिंकली. 1999 निवडणुकीत ते शरद पवारांबरोबर गेले, परंतु घड्याळ चिन्हावर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुढची विधानसभा मात्र ते अपक्ष म्हणून लढले. त्यावेळी त्यांचे पक्षचिन्ह होते प्रेशर कुकर. त्यावेळी ते विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली. 2009 घड्याळाच्या चिन्हावर ते निवडून आले. राष्ट्रवादीत असताना मग ते आदिवासी मंत्री, वनमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. मग त्यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडली आणि भाजपची वाट धरली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार राहुल जगताप यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला. पुन्हा 2019 निवडणुकीत ते भाजपकडनं लढले आणि निवडून देखील आले. त्यांच्या अनेक निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी हे सहकारातील नेते शिवाजीराव नागवडे हे होते. 7 चिन्हांवर 7 विधानसभा निवडणूक जिंकणारा हा नेता आहे. त्यांची लोकांशी नाळ जोडली गेली आहे. मतदारसंघात ऊस कारखान्यांमुळे समृद्धी निर्माण झाली आहे. त्यामुळे मी कोणत्याही चिन्हावर निवडणुकीत उभे राहिलो तरी मतदारसंघातील जनता मला निवडून देतात, असे पाचपुते म्हणतात. आतापर्यंत मी 9 इलेक्शन विधानसभेच्या लढलो आणि त्यातल्या 7 जिंकलो आणि 7 वेळेस वेगवेगळ्या चिन्हावर प्रामाणिकपणे लोकांशी नाळ जोडून काम केलं घेऊ शकतो. मी 80 झाली तरुण आमदार म्हणून निवडून आलो. आज विधानसभेमध्ये 288 सिनियर आमदार म्हणून बसतोय. कामाची अवस्था काम करतोय. लोकांच्या चांगले नाळ जोडली. तालुका बरोबर रेकॉर्ड नेलेलं पाणी ऊस एक कारखाना 4 कारखाने झाले. 1.5 लाखाचा ऊस आता 40 लाखावर गेलेलं आहे. मोठ्या प्रमाणात बाग आहेत, मोठ्या प्रमाणात लिंबू आहे, मोठ्या प्रमाणात बैलगाड्या गेल्या. पोळा निघाला, पोळ्याला 2 बैल सुद्धा नाही. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे, मोठा ट्रॅक्टर आहे, छोटा ट्रॅक्टर आहे. काही शेतकऱ्याकडे 2-2 ट्रॅक्टर आहेत. मोठे मोठे बंगले बांधलेले आहेत. समृद्धी निर्माण झाली. हे पार्टी बरोबर संघर्ष करून लोकांच्या बरोबर राहिलं, लोकांचे नाळ जोडलेले. ते म्हणतात पार्टी कोणती असू द्या, दादा हीच आमची पार्टी आहे.